महायुतीचा उमेदवार निवडीचा फॉर्म्युला ठरला, स्ट्राईक रेट आणि जिंकण्याची क्षमता हाच निकष, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. विधानसभा निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आणि दोन टप्प्यांमध्ये घेण्यास प्राधान्य देणार, मात्र अंतिम निर्णय आयोगाचा असेल, मुख्यमंत्र्यांची माहिती. किती टप्प्यात निवडणुका घ्याव्या याचा अधिकार आयोगाचा, तर मी निवडणूक आयोगाशी बोललो नाही, मी ज्योतिषी नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांची निवडणुकांच्या तारखांवरून प्रतिक्रिया. शिंदे गटाचा स्ट्राईक रेट गद्दारीमध्ये जास्त आहे, संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्ला बोल. भाजपच्या सांगण्यावरून निवडणुकांची तारीख ठरके, हिंमत असेल तर पालिकेच्या निवडणुका घेऊन दाखवा, संजय राऊतांचं आव्हान. मुख्यमंत्री म्हणतात ते योग्यच, मला गुलाबी रंगाची गरज नाही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना दादांचं उत्तर, पांढरा रंग चांगला स्वच्छ, मी पांढरेच कपडे घातलेत, अजित पवारांचा टोला. चुकीची कामं करण्यासाठी मंत्रालयातून येणारा दबाव अधिकाऱ्यांचे बळी घेतोय, जळगावमधील अधिकारी राऊत या दाम्पत्याच्या घडलेली दुर्दैवी घटना याच दबावतंत्रातून असं म्हणत बाळासाहेब थोरातांची दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी. सोलापुरात भाजपच्या सुभाष देशमुखांना मोठा धक्का, सुभाष देशमुखांविरोधात 6 माजी नगरसेवकांचं बंड, दक्षिण सोलापूरमधून सोमनाथ वैद्य यांना उमेदवारीची मागणी. पद मिळाल्यावर माणसं बेताल होतात, माजी खासदार संजय काका पाटील यांची खासदार विशाल पाटील यांच्यावर टीका, मिळालेलं पद माझ्या कौशल्यावर हिमतीवर, संजय काका पाटील यांचं वक्तव्य. अनिल देशमुखांना काटोल मतदारसंघात काँग्रेसमधून तगडं आव्हान, काँग्रेसचे युवा नेते याज्ञवल्क्य जिचकरांचा काटोल मतदारसंघावर दावा. नव्या मतदार नोंदणीत मुस्लिमांची नोंदणी करू नये, शिंगणापूर गावच्या चुकीच्या ठरावाची प्रत व्हायरल झाल्यानं गोंधळ, ठरावात चुकून बांगलादेशऐवजी अल्पसंख्याक मुस्लिम असा शब्द वापरला गेल्यानं ग्रामपंचायतीनं मुस्लिम समाजाची माफी मागितली. सोलापुरात गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद निमित्तानं निघणाऱ्या मिरवणुकीत लेझर बीम लाईट वापरण्यास बंदी, सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडून प्रतिबंध आदेश जारी. गिरगावच्या पहिली भंडारी स्ट्रीट कापड गल्लीचा पर्यावरणपूरक बाप्पा, बाप्पाची मूर्ती टिश्यू पेपरपासून बनवण्यात आली असून यंदाचं या मंडळाचं 65वं वर्ष. पुण्यात विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून जय्यत तयारी, बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर. वर्षा बंगल्यावर बाप्पाच्या दर्शनासाठी बॉलिवूडच्या अनेक कलाकारांची हजेरी, सलमान खान, शरद केळकर, सोनाक्षी सिन्हा, रोहित शेट्टी, गोविंदा अशा अनेक कलाकारांनी घेतलं बाप्पाचं दर्शन. करूळ घाट खुला करण्यास आता जानेवारी 2025 डेडलाईन, आतापर्यंत 5 वेळा दिलेल्या डेडलाईन हुकल्या, नवीन डेडलाईननुसार घाट सुरू होण्यासाठी अजून 3 महिने वाट पाहावी लागणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.